इतक वाइट वाटल ना कि काही न बोलता निघून गेले ते। कैश पण ना खूपच लागेल असं बोलली। मी तिला माझी मैत्रीण समजत होते आणि ती मेहता आले तेव्हाच तुला बोलले होते। कोंबडी कोणाची नाही आहे, तिने फक्त तुझा फायदा करून घेती बघ। हो थांब, आत्ताच जाऊन तिला जाब विचारते। कुठे चालली चालली आपली लपा 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 काय तर म्हणे जाब विचार। अभिलाषा ती जे काय करते नव ते आपल्या भल्याचंच करते, म्हणून ती जे करते ते तिला करू दे। अगं असं कसं? अगं असं कसं म्हणजे? ही उलट्या पिसाची कोंबडी आहे नव, तोच डाव खेळती जो आपण खेळतोया। हो कुठला? तुझ्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखवायचा। अगं तुझ्या नवऱ्याचा स्वाभिमान जेवढा दुखवला जाईल तेवढं चांगलं बघ। हो ग, पण मला त्यांना असं भावत नाही। हे बघ, तुला जे काही करायचंय ना ते तू लवकर कर, नाहीतर ही कॅश स्वतःला हवं तेच करून घे आणि मी आपली। हो पण मी असताना तू कशा पाहिजे काळजी करतीस? हा त्या काशेचा पत्ता कट कराय मला येळ लागायचा नाही। मला फक्त भीती वाटते ती तुझ्या सासूची, पण मी आपली काय कमी नाही। अगं सोप्याच कठीण आणि कठीणच सोपं करण्यात जिच्यात हा एक कला, तिलाच म्हणतात शकुंतला। सत्य की नाही? भाटले भाटलेकरचा फोन आहे। भाटलेकर? हा भाटलेकर साहेब बोला। हा काय? अहो नाही जमायचं, मॅच्युरिटी आहे ना आता। कशाला म्हणजे? अहो म्हणलं जरा देवदर्शन करावं। हा दोन दिवसात देवाचं दर्शन घेती आणि येते की नाशकात? हा प्रॉब्लेम होईल। एक मिनिट एक मिनिट, प्रॉब्लेम होईल म्हणतोय। कुठेतरी खोली बघितलं त्यानं। ऐक ना, त्याला काय उत्तर द्यायचं मला काय कळना बघ। मला लई भूक लागली या, काहीतरी खायला दे मला। हा म्हणजे डोसक तरी चालेल। चल बर ना। हा बाटलेकर साहेब, अहो मी इथे शिर्डीला आले देवाच्या दर्शनाला। दर्शन झालं असेल ना तर लगेच निघा, म्हणजे आजच रूम पाहता येईल तुम्हाला। नाही नाही नाही, काय बी झालं तरी जमायचं नाही। अहो देवाच्या दर्शनाला आले, हा दोन घटका जरा देवा पुढे बसू द्या की त्याला सोडून तुमच्याकडे यायचं होय म्या। मग असं करा, तुम्ही फोनवरच सांगा काय ते मालकाला हो म्हणू की नको। आता आता रूम बघितलं बिगर फोनवर कसं सांगायचं म्या? हा म्या हिथं शिर्डीत, तुम्ही तिकडे नाशकात। नाही नाही मला काय जमायचं नाही। एक काम करा, तुम्ही दोन दिवस थांबा, मी आलीच। अहो मी लाख थांबेन हो, पण तो जागेचा मालक थांबत नाहीये त्याला काय करू? तुम्ही जर नाही आलात ना तर तो रूम दुसऱ्याला देईल। असं म्हणताय सा? एक मिनिट जरा विचार करते। हा आज नाही गेले तर रूम दुसऱ्याला देऊन टाकीन म्हणतो। देऊन टाक म्हणा। हा हॅलो भाटलेकर साहेब, नाही ना म्या विचार केला, मला काय जमायचं नाही। बघा अहो इथं देवाच्या दर्शनाला आले म्या। हा आता ते सोडून रूम मालकाला तिकडे या म्हणताय सा तू? अहो परिस्थिती समजून घ्या शकुंतला ताई, अशी रूम परत मिळणार नाही तुम्हाला। नको मिळू दे। हा काय करायची ती रूम? ती रूम बी नग आणि तो घर मालक बी नग, काहीच नक नाही। म्हणजे देवापेक्षा रूम मालकाला जास्त मोठं समजणार एजंट आमासनी नको साहित। हा काय ऐकून घेत आहे? अगं गप की जरा, अहो ऐकून तर घ्या म्या, हिचं काय जरा गप बस की जरा। हा हॅलो, नाही दोन दिवसांनी आल्यानंतर तुम्हाला फोन करती, मग काय असेल ते बघू। काय हा ठेव आता फोन। ए कस बोलले म्या, आता कट्टी होते कसं बघते आला। आता तुला काय धाड भरली ग? अगं बोल की ग, तूच सांगितलंस ना बोलू नकोस म्हणून। मग तुझ्या मगापासून काय चाललं? टॅन 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 मी बोलत होती ना बघ। हा Thank you.
अरे शकुंतला दे, तुम्ही तर शिर्डीत होतात ना। देवाची कृपा, त्यांना एका क्षणात यांच्याही नकळत शिर्डीतून नाशकाला पाठवलं। खोली पाहिला, देव संकटात मदत करतो ती अशी हो की नाही शकुंतला ते? ही देवाचीच इच्छा आहे की ह्यांनी आज रूम पाहावाच। शकुंतला ताई चला चला लवकर, रूम मालक वाट बघतोय। चला चला लवकर निघा, नाहीतर तोही जायचा शिर्डीला। हो, आणि तो शिर्डीला गेला तर त्याच्या मागोमाग आपल्यालाही शिर्डीला जावं लागेल। भाटलेकर साहेब, अहो जास्त बोलू नकासा, एजंट आहे सा तुम्ही, तेवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं। एजंट आहेत पण प्रामाणिकपणे तुमच्या जागेसाठी वणवण करतायत, तेव्हा जा आणि जागा पाहून या। आणि हो, जाताना डब्यात आजचं भाडं टाकून जा, नाहीतर तुमच्या मनाला टोचणी लागेल ना दिवसभर। कोल्हापूर म्हणजे व्यवहाराला नंबर एक हो ना? अहो कसला विचार करताय शकुंतला ताई, चला चला लवकर। हो हो चला चला लवकर निघा, पण ते डब्यात पैसे टाकायचं विसरू नका। वय टाकते की अभिलाषा? देते। अहो पुन्हा माझ्याच घरचे पैसे घेते? अरे देवा नाही, अरे देवा अहो जरा चक्कर आले ना म्हणून म्हणलं अभिलाषा ग पाणी पाणी आणते। आई 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 बघा ना कॅश, आई 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 काय झालं, कॅश कॅश लवकर पाणी घेऊन ये ना। आई आई उठ ना अगं, आई जागी झालीस का? अरे आई बघा ना, आई आई या ना जरा पाणी आणा ना, माझा हात गेला। अगं आई उठ उठ आई आई। ऋषी तुला नाशिकला जायचंय का? मी काय मध्येच। अरे नाही डॅडची तब्येत बरी नाहीये, माशा कंडिशन मध्ये मला इथेच राहायला पाहिजे। राहिलंच पाहिजे ऑब्विसली। हो पण प्रेस मध्ये तुझ्या वाचून काम अडलं असेल ना, आणि माझ्यामुळे तुला इथे राहावं लागतंय। आय एम रिअली सॉरी। माझे आबा तुझे आबा आहेत, मग तुझे डॅड माझे डॅड नाही। आणि मला कळते मीरा की या क्षणी त्यांना सगळ्यात जास्त तुझी गरज आहे आणि तुला माझी। मी कुठेही जाणार नाही, डोंट वरी। आणि राहिला प्रश्न प्रेसच्या कामांचा, तर माझ्या वाचून तिथे काही अडत नाही। हो म्हणजे रेस मध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी विघ्नेश दादा प्रथमेश दादा सगळं सांभाळायला समर्थ आहे। तुझा डॅड जवळ बस।
या गायत्रीचं तोंड लई सुटायला लागलंय. येळीस तिला गप्प करायला पाहिजे. शकुंतला बाई, असं बसून चालायचं नाही तुम्हाला. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. करा शकुंतला ताई, जडीबुटी, मंत्रतंत्र, औषध पाणी काही करा, पण लवकरात लवकर बऱ्या व्हा. तुम्हाला झालेला आजार फार वाईट आहे. निस्ती चक्कर तर आल ती मला. कसला आजार आणि कसलं काय. अहो दुसऱ्या आजाराबद्दल बोलतीये मी. तोंड आणि डोकं नको तिथे चालवण्याचा आजार. तो लवकरात लवकर बरा व्हायला हवा, नाही तर परत चक्र येत राहतील. गायत्री ताई, इतकी लेची पेची नाहीये म्या गायत्री ताई. अव कोल्हापूरची आहे म्या, ध्यानात ठेवा. आमच्या कोल्हापूरचं पैलवान जेव्हा दुसऱ्या तालुक्याला जात ना कुस्ती खेळाया, तेव्हा ते माराया घाबरत नाहीत. आणि चक्कर आली ना तरी बी घाबरत नाहीत बघा, कारण त्याला समोरच्या पैलवानाची हार दिसत असते. पण काही पैलवान असे असतात ज्यांना कुस्तीच्या सामन्याशी काही घेणं देणं नसतं, त्यांना जिंकायचंही नसतं आणि त्यांना हरायचंही नसतं. त्यांना आपल्या माणसांवर संकट येऊ द्यायचं नसतं. आणि आज मला तसंच वाटत. अरे वा, कुस्तीत चांगलीच रंगणार असं दिसतंय. मजा येईल. मजा नाही, चक्कर येईल शकुंतला ताई. तेच तर सांगायला आलीये मी. आता कमी करा त्रास करून घेणं आणि दुसऱ्यांना त्रास देणं. आराम करा, नाही तर चक्कर येईल. आता चक्कर मला नाही, तुलाच येईल गायत्री. बघत राह. भाऊजी, भाऊजी तुम्ही कुठे चाललास? मी जरा ते, तू कोण मला विचारणार? हा झोप चुपचाप. भाऊजी असं करू नका, तुम्ही कुठे चालला सांगा. भाऊजी तू कोण रे मला सांगणार? हा साहेबाचा चमचा. झोप चुपचाप. भाऊजी थांबा, भाऊजी थांबा, नका असं करू. भाऊजी थांबा ना. हे ओरडू नकोस, उगाच बोंबा बोंब करतोय ते. गप्प बस, का जाऊ म्हणे. आये ताये, ताये आये. भाऊजी घर सोडून चाललेत. ताये विघ्नेश साहेब, विघ्नेश साहेब भाऊजी घर सोडून चाललेत. थांबा ना भाऊजी, भाऊजी 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 थांबा. भाऊजी अरे भाऊजी तुम्हाला मी सोडणार नाही. भाऊजी थांबा. भाऊजी तुम्हाला तायेच्या कुंकवाची शपथ आहे. भाऊजी अरे बावळटा, मलाच माझी शपथ काय घालतो. सूट नाही. भाऊजी थांबा, भाऊजी थांबा ना. भाऊजी अरे उठ, मला सोडणार नाही मी. भाऊजी अरे अरे काय झालं? हा कसला एवढा आरडाओरडा? अहो प्रथमेश, अरे अभिषेक काय झालं, का ओरडतोयस? ताई बघ ना, भाऊजी घर सोडून चाललेत. बरं झालं मला जाग आली. ताई तू आधी दुवा झाली असतीस. अरे देवा, अरे आभ्या, बरं झालं तू इथे आहेस ते, नाहीतर काय झालं असत. खरंच आई, देवा देवा परमेश्वर काय झालंय. अग अभिलाषा, अग तू विधवा झाली असतीस तर असं म्हणालाय तो. तू झाली नाहीस, रडतेस काय? प्रथमेश, हा सगळा काय गोंधळ आहे मला जरा कळेल का काही? आबा अहो मी सांगतो.
नाहीतर झोपलो होतो. तेवढ्यात कसा तरी आवाज झाला. बघतो तो काय, भाऊजी लपोछपत बॅग घेऊन चालले होते. मी म्हटलं भाऊजी तुम्ही कुठं चाललात, तर मला म्हणले तुला काय करायचंय. मी म्हटलं भाऊजी तुम्ही नगर जाऊ. तू परत म्हणले तू कोण आहे मला सांगणार, मी चाललो. बघा अहो काय हे, घर सोडून जाताना माझा आणि माझ्या तीन मुलींचा तरी विचार करायचा ना. अहो जाऊ बापू, अहो घर कशा पैसे सोडतायस ते तरी सांगा की जरा. एक मिनिट, जरा प्रथमेशला बोलू द्याल का, तर आपल्याला कळेल ना नेमकं काय झाले ते. प्रथमेश काय झालं? प्रथमेश दादा एवढ्या पहाटे तू कुठे निघाला होतास बाबा? ऑफिसला. ऑफिसला एवढ्या पहाटे? अगं काही नाही, मला झोप येत नव्हती, म्हटलं उगच अंथरुणात लोळत पडण्यापेक्षा ऑफिसला जावं म्हणून तयारी करत होतो बस. एवढ्या पहाटे तू ऑफिसला, काही टेन्शन आहे का तिकडे? नाही अब तसं काहीच नाही. अबा खरंच सगळं ओके, काही प्रॉब्लेम नाही. अहो मग इतक्या पहाटे पहाटे का निघालात तुम्ही? तुम्हाला काही सांगायचं नाहीये काय? प्रथमेश हे बघ, काही प्रॉब्लेम असेल ना तर सांग ना. काही नाही आई. अगं प्रॉब्लेम कसला? अरे मग दादा एवढ्या पहाटे तू का ऑफिसला निघाला होतास? काल लवकर निघून आलो होतो ना तब्येतीचं कारण देऊन त्याची भरपाई करायला. भरपाई? अरे प्रथमेश काय बोलतोयस तू, हे कसली भरपाई? प्रथमेश स्पष्टपणे काय झालंय ते सांग नीट. तेच सांगतोय आबाग, मला आत्ता झोप येत नव्हती म्हणून म्हटलं इथे तळमळत राहण्यापेक्षा ऑफिसला जावं. कालचं कामही उरलंय ना म्हणून, बाकी काही नाही. राहू दे राहिलं तर काम. तू तू ऑफिसला जायचं नाही, तू आज जा आराम कर, पुस्तक वाच, टीव्ही बघ, काय वाटेल ते कर. पण या वेळेला कसला जातोस ऑफिसमध्ये? काही जायचं नाही या वेळेला ऑफिसला, कळलं ना? चला सगळेजण जाऊन आराम करा चला. आणि अभिषेकराव उगीच आरडाओरडा करू नका, डोंगराला आग लागली पळा पळा, समजलं का? होय. प्रथमेश चल जा आतमध्ये जा. चल प्रथमेश दादा रिलॅक्स, एवढं कसलं टेन्शन आलं तुम्हाला? जा आराम करा, हं बरं वाटेल म्हणजे तुम्हाला. चल विघ्नेश. अहो खरंच नाही ना जाणार तुम्ही घर सोडून? काही नाही माझे आई, तू जा आणि झोप आता. अहो पण मी. नाही अभिलाषा मी खरंच जाणार. तू जाऊन झोपतेस का आता? अभ्या हा भाऊजींवर लक्ष ठेव. होय. भाऊजी चला झोपायला. भाऊजी चला झोपायला. अहो आज तुम्ही सकाळी फिरून नेला, चहा नाही मागितला. थांबा मी चहा घेऊन. नको नको गायत्री, चहा नकोय मला, मी जरा प्रेस वरती जाऊन. आता सकाळी? अगं नाही प्रथमेश गेला ना प्रेस वरती सकाळी. काय? हो अगं मी वॉकवरून आलो, मी त्याला घरभर शोधलं, मला दिसला नाही कुठे, म्हणून मी त्याच्या मोबाईल वरती फोन केला तर मला म्हणाला की मी प्रेस मध्ये आहे. आश्चर्य, आपण त्याला जाऊ नको असं सांगितलं होतं तरी तो गेला. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. गायत्री प्रथमेश आणि विघ्नेश मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मलाही तसंच वाटतं.
गेल्या काही दिवसात त्या दोघांचंही वागणं बदललं. अगं मग त्यानं विचारायचं नाहीस का? अहो मी विघ्नेशला विचारलं तर तो म्हणाला प्रथमेश असं का बघतोय मला काहीच माहिती नाही, आमच्यात तर असं काहीच झालं नाही असं म्हणाला. गायत्री काहीतरी समज गैरसमज झालेलीच. मी आता प्रेस वरती जातो आणि प्रथमेशला लगेच विचार. नाही नको, नाही म्हणजे उगीच घाई नको, हा विषय जरा नाजूक आहे ना, प्रेस मध्ये या विषयावर चर्चा नको. नाही म्हणजे कामगारांमध्ये पण या विषयावर चर्चा व्हायची आणि त्यापेक्षा दोघं जण रात्री घरी आले ना की त्या दोघांनाही समोरासमोर बसवू आणि विचारूया काय प्रॉब्लेम आहे. सासूबाई नमो नमः.